नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. कोरोना 19 जगभर थैमान घातलेलं आहे. भारतामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेला आहे, त्याची कडक अंमलबजावणी चालू आहे. सासवडमधील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये आपण आलेलो आहोत. सासवड शहरात आणि तालुक्यात अशा प्रकारचे चर्चा आहे की चिंतामणी हॉस्पिटलमध्ये नुकतंच एक पेशंट, महिला पेशंट, या ठिकाणी कोविड-19 रुग्ण आहे, त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे. आता या दवाखान्याचे प्रमुख डॉक्टर्स आहेत आत्राम डॉक्टर, डॉक्टर वांडेकर आहेत, डॉक्टर भारती या ठिकाणी आहेत, सर्व ही तज्ज्ञ मंडळी आहेत, अनुभवी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार डॉक्टर, काय नेमकी परिस्थिती आहे? नाही, आमच्याकडे कुठलाही संशयित पेशंट किंवा कोरोना पॉझिटिव्ह पेशंट नाही आहे आतापर्यंत, आणि तशी काही ट्रीटमेंट पण इथे चालू नाही आहे. आताच एक नुकताच एक पेशंट आला होता, त्याला डायबिटीस वगैरे वाढलेला होता, दम लागलेला होता, आणि त्याचा काही त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री किंवा कुठे कॉन्टॅक्टची हिस्ट्री पण नव्हती. त्या पेशंटला खूप त्रास असल्यामुळे, डायबिटीस आणि बाकीच्या हार्टचा वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्याला पुढे नोबल हॉस्पिटलला पाठवलेले. कोविड-19 अफवा आहे. धन्यवाद. अशा प्रकारची ही पूर्णपणे खोटी माहिती आहे, अफवा आहे, अशा प्रकारची माहिती डॉक्टर आत्राम यांनी दिलेली आहे. वांडेकर डॉक्टर, इतर जी परिस्थिती आहे आपल्या परिसरात हॉस्पिटलमध्ये कोरोना-19 बाबत आपण प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण स्टाफची काय काळजी घेतली? बेसिकली आपल्याकडे येणारा जो पेशंट आणि पेशंटचे नातेवाईक आहेत यांना आम्ही गेटवरतीच खऱ्या अर्थाने चेक करत असतो, आणि तिथेच त्यांची बऱ्यापैकी चाचणी केली जाते. बारीकशी हिस्ट्री घेऊनच आम्ही त्यांना आतमध्ये सोडत असतो. आल्यानंतर आमच्या कॅज्युअलिटीमध्ये पहिल्याप्रथम त्यांची बेसिक तपासणी केली जाते, आणि जर आम्हाला असं वाटलंच, थोडी शंका आली, तर आम्ही त्याला बाजूला करून मग नंतरच्या पुढच्या तपासण्या करून त्याच्याबद्दलच्या पुढच्या ऍक्शन घेतल्या जातात. याबाबत पूर्ण आपण काळजी घेतात. हो, येस. स्टाफ बाबत आणि डॉक्टर, समजा भारतीय डॉक्टर पुण्याहून येतात किंवा बाहेरून येतात, या डॉक्टरच्या बाबत तुम्ही काय दक्षता घेताय? नाही, प्रत्येकाला आज आम्ही बऱ्यापैकी ड्रेस दिलेले आहेत, मास्क दिलेले आहेत, कव्हर दिलेले आहेत सर्व, म्हणजे डॉक्टर सुरक्षित आहेत. सुरक्षित आहे असं समजायचं जवळजवळ, कारण आमच्याकडे जो झेड म्हणा किंवा इतर जो पीपीई नावाचा जो काही ड्रेस आहे तो अजून आम्हाला उपलब्ध झालेला नाही. आम्ही आमच्या इथे उपलब्ध करतोय, तो तुम्हीच बनवताय? आम्ही तयार करतोय आणि तो आम्ही प्रत्येकाला देणार आहोत, त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी सुरक्षित नंतर होऊ हे 2 दिवसांमध्येच. खर तर या लढाईत कोरोना-19 ची लढाई पहिला डॉक्टरला सफर करावा लागणार. डॉक्टर पोलीस हे रस्त्यावर काम करतायत, डॉक्टर दवाखान्यात काम करतायत, येणारा पेशंट कसा आहे, त्याच्याबरोबर येणारी माणसं कशी आहेत, याबाबत सर्व डॉक्टर अनाभिज्ञ आहेत. परंतु तरी देखील त्यांना ओपीडी चालू ठेवावी लागती, त्यांना सेवा द्यावी लागती, त्या प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. यासाठी आवश्यक असलेली साधनं मार्केटमध्ये नाही, पैसे देऊनही मिळत नाही, त्यामुळे डॉक्टरांच्या पुढे हॉस्पिटल पुढं हा मोठा गंभीर प्रश्न झालेला आहे. परंतु चिंतामणी हॉस्पिटलने मात्र स्वतःच अशा प्रकारच्या या पीपीईची निर्मिती करून हा प्रश्न तात्पुरता व्हायना त्यांनी स्वतःपुरता सोडवलेला आहे. अडचणी आहेत, परंतु अडचणीवर मात करून चिंतामणी हॉस्पिटलने अशा प्रकारे आपली स्वतःची सेवा चांगल्या पद्धतीने चालू ठेवलेली आहे. धन्यवाद.